अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील सोलर एनर्जी प्रकल्पाला 73 लाखांच्या ग्रामपंचायत कर थकबाकीपोटी सील ठोकण्यात आलं. अक्कलकोट तालुक्यातील करजगी इथं सोलार एनर्जी प्रकल्प सुमारे 100 एकरावर उभा आहे. यातून 1000 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते, परंतु या व्यवसायापोटी ग्रामपंचायतीला कर भरणं बंधनकारक आहे. मात्र कंपनीच्या व्यवस्थापनानं दुर्लक्ष केल्यामुळं ग्रामपंचायतीनं त्यांना वेळोवेळी नोटिसा पाठवून कर भरण्याची मागणी केली होती. तरीही कंपनीच्या व्यवस्थापनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळं कंपनीला सील ठोकण्यात आल्याचं करजगी ग्रामसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद उंबर्जे यांनी सांगितलं. दरम्यान चर्चेअंती कंपनीनं 73 लाखांपोटी काही दिवसांचा अवधी मागितला असून 19 लाख रुपये जमा करण्याचं मान्य केलं असून ही रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमासुद्धा केली आहे. सील काढण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट उंबर्जे यांनी सांगितलं. दुपारी 2 वाजता तातडीची एक ग्रामसभा झाली, त्यात अंतिम निर्णय असा निर्णय घेण्यात आलेला आहे. टोटल ड्यूज म्हणजे येणे बाकी सौर ऊर्जाकडून आपल्या ग्रामपंचायतीला जवळजवळ 73 लाख आहेत. दंड आकारणी झालं नसताना बाकीचे 73 लाखापैकी जवळजवळ 20 लाख रुपये येत्या 19/5/2018 भरायला पाहिजे असं सर्वांमध्ये ग्रामसभेमध्ये ठरलेले आहे. बाकीचे उर्वरित रक्कम 15 जून 2018 सर्व रक्कम भरायला पाहिजे असं सर्वांचे मत ग्रामसभेमध्ये ठरल्यामुळे 19 20 लाख भरल्यानंतर तातडीने त्वरित आपण सील काढावं असं या ठराव मंजूर झालेले. दरम्यान कंपनीचे व्यवस्थापन प्रमुख शेख यांनी ग्रामपंचायतीचा कर भरण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असून सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. करजगीमध्ये आमचा एनरिच एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा सौर ऊर्जाचा प्रकल्प आहे. काही 3-4 वर्षापासून राबवत आहोत, पण काही गाईडलाईन नसल्यामुळे, सरकारच्या काही स्पष्ट गाईडलाईन नसल्यामुळे तिथे आम्हाला टॅक्स भरता आला नाही आणि आम्ही टॅक्स बुडवणे किंवा न भरणे आमचा काही हा हेतू नाही आहे. आणि जवळजवळ हा जो प्रोजेक्ट आहे 25 वर्ष चालणार आहे, त्यामुळे जे झालं आहे वाद वगैरे किंवा वादविवाद झाले टॅक्स संदर्भात माननीय BDO साहेबांनी ऑर्डर दिले त्या ऑर्डरप्रमाणे आम्ही फॉलो करतो आहे. आणि आम्ही सरकारी दरबारी पण अपील केली आहे की एक फॉर्म लाईन, एक सौर ऊर्जेसाठी एक फॉर्म लावून किंवा एक टॅक्स स्ट्रक्चर दिलं तर हे निरंतर चालत राहील आणि असे वाद होणार नाही. बस एवढंच म्हणायचं.